स्वतः रेक्टरच कागदपत्रकांमध्ये कसं फेरफार करायचं ते विद्यार्थ्यांना सांगत होता. या महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपल्याशी आता आमच्या प्रतिनिधी दीपाली शिंदे पण आहेत. आणि ज्या विद्यार्थ्याला हा अन्याय सहन करावा लागला आहे त्या विद्यार्थ्याने जी माहिती दिली झी मीडियाकडे तो विद्यार्थी शंकर वैद्यसुद्धा आपल्यासोबत आहे. पहिला मी दीपालीकडे बोलतो. दीपाली, अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे. या हॉस्टेलची क्षमता 175 विद्यार्थ्यांची आणि अशी 4 वसतिगृह एकट्या मुंबईत आहेत आणि एका विद्यार्थ्याला गैरमार्गाने प्रवेश देताना तब्बल 40 ते 50 हजार रुपये घेतले जातात. धक्कादायक बाब आहे. काय अधिक माहिती सांगशील तू? नक्कीच गिरीश, आपण पाहिलं की कशा पद्धतीने अधिकारी आणि दलाल यांचं साटलोटं असतं आणि त्याच मार्गाने विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी करून त्यांना ज्या प्रवेशाच्या जागा आहेत त्या दिल्या जातात. खरं तर सामाजिक न्याय विभागाने हा उपक्रम 1950 सुरू केला होता जेणेकरून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा हा त्यामागचा एकमेव हेतू होता. जी मुलं मुंबईत ज्या मुलांना शिक्षण घ्यायचं मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे अशा मुलांचा राहण्याचा खर्च सरकार उचलते, मात्र मूळ लाभार्थींपर्यंत ही योजना पोहोचतच नाही, त्यांना लाभ घेताच येत नाहीत आणि मधले अधिकारीच जे सगळं पैसे आहेत ते ती जागा आहे त्या जागेचे पैसे घेऊन ते खात असतात हे स्पष्टपणे दिसतं आहे. आणि याची एक साखळी असल्याचं सुद्धा चिन्ह याच्यावरून आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रात असे अनेक हॉस्टेल्स आहेत, मुंबईतच 4 हॉस्टेल आहेत, त्याच्यामुळे याची साखळी असण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तातडीने याच्यात शासनाने दखल घेण्याची गरज आहे. मुंबईमध्ये राहण्याचा प्रॉब्लेम असतो, अनेक विद्यार्थी बाहेरून आलेले असतात, मुंबईमध्ये शिकण्यासाठी आलेले असतात आणि याच विद्यार्थ्यांच्या असह्यतेचा फायदा आहे दलाल आणि हे रेक्टर हे अधिकारी घेत असतात. आता सरकारने नक्कीच या प्रकरणी काहीतरी कडक अशी कारवाई केली पाहिजे अशी आपण अपेक्षा करूया. आपण थेट त्या विद्यार्थ्याकडे जाऊया. आता शंकर, तुमच्याकडे मी येतोय, तुम्ही सांगा नक्की हा जो रेक्टर आणि याचं संभाषण आपण आता ऐकलंच, पण नक्की कशा प्रकारे विद्यार्थ्यांकडनं हे पैसे उकळले जातात, तुम्हाला काय नक्की अनुभव आलेला आहे? ज्यावेळेस विद्यार्थी पहिल्यांदा ॲडमिशनसाठी हॉस्टेलमध्ये जातो त्यावेळेस त्यांना असं बोललं जातं की तुमच्या कास्टसाठी सीटच शिल्लक नाही. आणि ज्यावेळेस नंतर तिथे जे दलाल आहेत त्या दलालांमार्फत त्याला असं सांगितलं जातं की 30-40 हजार रुपये दिल्यानंतर तुमचे ॲडमिशन होऊन जाईल. नक्की शंकर, आणि कागदपत्रकांमध्ये कशा प्रकारे फेरफार रेक्टर स्वतः सांगतात, कशा प्रकारे फेरफार करायला सांगतात आणि आतापर्यंत किती विद्यार्थ्यांना म्हणजे तुझ्या पाहणीतल्या तुझ्या मित्रवर्गातल्या किती विद्यार्थ्यांकडनं कशा प्रकारे पैसे घेतलेत? आत्तापर्यंत जेवढे सर्व ॲडमिशन होतात ते सर्व पैसे देऊनच होतात. जे पण ॲडमिशन असं जे ओळखीचे आहेत त्यांचं जर ॲडमिशन होतं, नाहीतर जे ओळखीचे नाहीत त्यांचे सर्वांचे ॲडमिशन पैसे देऊनच होतात. जे हॉस्टेलला जेवढे पण मुलं आहेत त्यांचे सर्वांचे ॲडमिशन असेच झालेले आहेत. आणि आत्ता पण हॉस्टेलला असे भरपूर मुलं आहेत ज्यांचे ॲडमिशन नाही तिथे, पण ते असेच राहतात इल्लगली आणि असंच दुसरा व्यवसाय हे काही करणार असं जे विद्यार्थी नाही. पण रेक्टर बरोबर अजून वसतिगृहातले कुठले अधिकारी आहेत का या पूर्ण साखळीमध्ये, तुला माहिती आहे का? आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांचे नावं माहीत नाही, पण भरपूर दलाल आहेत. त्यातील अमोल पडलवार नावाचा एक इथे दलाल होता, म्हणजे विद्यार्थी म्हणूनच राहायचा तो हॉस्टेलला 4-5 वर्ष म्हणजे होता तो हॉस्टेलला. आणि त्याच्या मार्फतच सर्व पैशांची हे असायची. त्याला पैसे दिल्यानंतर त्याने जवळपास 40-50 मुलांकडून असे पैसे घेतले होते 30-40 हजार रुपये. आणि त्यानंतर यांची भांडणं झाल्यानंतर तो इथून पळून गेला नांदेडला. शंकर, विद्यार्थ्यांचा असह्यतेचा फायदा घेतला जातोय, पण तुमच्यापैकी कोणी संघटित होऊन कोणाकडे वरिष्ठांकडे तक्रार केली आहे का किंवा लोकप्रतिनिधींकडे तुम्ही कधी गेलात का आणि या प्रकाराला कधी वाचा फोडण्यासाठी कोणी कधी पाऊल उचललं होतं का? हा, मला ज्यावेळेस नवीन होतो त्यावेळेस एकटा असल्यामुळे पहिल्यांदा काय केलं नाही. नंतर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याकडे गेलो आणि गेल्या 2-3 महिन्यापासून मी अभाविकसोबत सध्या याचा पाठपुरावा करत होतो. आणि 2-3 दिवस हे स्टिंग ऑपरेशन आमचं चालू होतं. झी 24 तास एक पाऊल पुढे.